चांदवड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कम्प्युटर क्लास संचालक व त्यांच्या मित्राने क्लासला आलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला म्हणून पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारा हा प्रकार घडल्याने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चांदवड बस स्थानकासमोर असलेल्या रेणुका कॉम्प्लेक्स येथील पहिल्या मजल्यावरील युनिकॉर्न कॉम्प्युटरच्या संचालक शोएब ताहिर नाईक पीडिता क्लासमध्ये गेली असता तिला ऐकवेल असे रोमॅन्टिक गाणे म्हणून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले. तसेच रस्त्याने पाठलाग करून आवाज देत विनयभंग केला अशी फिर्याद चांदवड पोलिसात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चांदवड न्यायालयात हजर केली असता न्यायाधीशाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक शहर सेंट्रल जेल कारागृहात रवानी करण्यात आली आहे. सदर या अतिसंवेदनशील गुन्ह्यात पोलीस निरीक्षक कैलास वाघ सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अन्ना सोनोळी चांदवड.